एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नसून त्यानंच आपल्याशी गैरवर्तन केल्याचं स्पष्टीकरण शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिलं. चप्पल मारहाण प्रकरणी गायकवाडांनी लोकसभेत निवेदन सादर केलं. आपलं बिझनेस क्लासचं तिकीट असूनही इकॉनॉमिक क्लासमध्ये बसवण्यात आल्याचा दावा गायकवाडांनी केला. सीटसाठी मारहाण केली, खुनाचा प्रयत्न केला, हे आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचंही गायकवाडांनी म्हटलं. कोणत्याही चौकशीशिवाय आपली मीडिया ट्रायल सुरू असल्याचंही गायकवाडांनी सांगितलं. संसदेचा आपल्याला अवमान करायचा नसून चूक झाली असल्यास संसदेची माफी मागतो असंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. मात्र या अधिकाऱ्याची माफी मागणार नाही असं गायकवाडांनी स्पष्ट केलं. तसंच आपल्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदी हटवण्याची मागणी खासदार गायकवाडांनी केली. तर विमान सुरक्षेबाबतीत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही, कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री गजपती राजूंनी म्हटलं. मैंने कहा कि मैं एमपी हूं, तो वह चिल्ला कर बोला एमपी हुआ तो क्या हुआ, तू नरेंद्र मोदी है क्या? दुर्भाग्य की बात यह है कि यह दुर्व्यवहार गाली गलौज करने वाले आज बेगुनाह गुनेगार समझकर घूम रहे हैं और मुझे एयर इंडिया की नहीं सभी एयरलाइंस ने यात्रा की पाबंदी लगाकर संसद की गरिमा को ठेस पहुंची है, तो मैं इस देश के सार्वभौम संसद में क्षमा मांगता हूँ. संसद की क्षमा मांगता हूँ, वो अफसर की नहीं. मीडिया ढूंढ नहीं पाए मुझे 8 दिन तक. मैं भी शिवसैनिक हूँ. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ने शिवशाही में शिव छत्रपति शिवाजी महाराज के विचार से कैसा गनीमी कावा से लड़ना ये हमको सिखाया है. और आपके माध्यम से गृह मंत्री जिससे मेरी विनती है कि अन्यायकारक मेरे ऊपर जो 308 कलम लगाया वो हटाया जाए. जो कुछ होगा सत्य होगा वो जांच के बाद समक्ष आएगा. आप इसकी जांच करवाइएगा. जांच के लिए कोई रोक नहीं, हम उसका विरोध नहीं करना चाहते, लेकिन किसी अपराध की जांच किए बिना एयर इंडिया ने सीधा जो पनिश किया और सारी एयरलाइंस ने उनकी यात्रा पर जो बंदी लगाई, ये कौन सा न्याय है? नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली सरकार जो जनता की सरकार है वो जांच किए बिना एक सांसद के ऊपर पाबंदी ला सकते हैं सारे उड़ानों पर, तो ये सबसे बड़ी दर्दनाक और शर्मनाक बात है. फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ प्रोसेस ऑफ लॉ. लॉ शुड टेक इट्स ओन कोर्स. व्हाट एवर द मेंबर वांट्स दे कैन डू दैट फ्रॉम द अदर साइड. इन माय अदर थिंग व्हेन आई मेड द सबमिशन टू द हाउस ऑन दैट सिविल एविएशन रिक्वायरमेंट, इट इज नॉट अ मेंबर ऑफ पार्लियामेंट. It is a passenger. I made that very clear. I'm on record in that. Okay, please. I have nothing to add there. Yes. Aircrafts yes. are machines where people fly. Yes. And safety is important. Yes. And safety will not be compromised. Yes. आज भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात जाऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह विविध नेते यावेळी उपस्थित होते. 1951 साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. 1977 सालच्या आणीबाणीनंतर जनसंघ आणि 1980 साली जनता पार्टीची स्थापना झाली. भारतीय जनता पार्टी म्हणून ती ओळखली जाऊ लागली. आज भाजपला 36 वर्ष पूर्ण झालीत. आज भाजपची देशातल्या 15 राज्यात सत्ता आहे. त्यात नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं भाजपचा स्थापना दिवस भाजपकरता जास्त आनंदाचा असला. ट्रिपल तलाक देण्याच्या 2 वेगवेगळ्या घटना समोर आल्यात. कानपूरमध्ये स्पीड पोस्टनं तलाक दिल्याचं चित्र हैदराबादमध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ट्रिपल तलाक देण्यात आलं. कानपूरमध्ये एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीनं स्पीड पोस्टानं ट्रिपल तलाक लिहून सोडचिट्टी दिली. आलिया सिद्दीकी असं या महिलेचं नाव आहे. 4 महिन्यांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. नासिर खान नावाचा तिचा पती असिस्टंट लेबर कमिशनर असून त्याचं हे दुसरं लग्न होतं. या प्रकरणी आता आलिया सिद्दीकी हिनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितली. या दोघांनाही तिनं ट्विट करून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. आपला पती सरकारी अधिकारी असून त्यानं 2 विवाह केलेत. आता त्यानं स्पीड पोस्ट करून ट्रिपल तलाक दिल्याची माहिती या ट्विटमध्ये नमूद केली. सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं तिनं म्हटलं. या प्रकरणी न्याय मिळावा अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली. कि अगर नासिर ने हमें पहला तलाक उसी दिन दिया था, शादी वाले दिन दिया था, तो वो मेरे साथ होटल में क्या कर रहे थे, उन्होंने मेरे साथ सुहागरात क्यों मनाया, ये देखिए मेरा जेवर क्यों ले लिया, मेरे जहेज का पूरा सामान क्यों ले लिया, वो मेरे साथ होटल में कैसे चले गए. और सबसे बड़ी बात, ये होटल 7 नवंबर को बुक था, यानी आपको पहले से पता था, वो आईबीबो से बुक कराया गया था और आपको पहले से पता था कि आपको अपनी पत्नी को
जिससे आप शादी कर रहे हो उसको आप अपने घर नहीं लेके जाएंगे, क्योंकि घर में एक औरत बैठी है, जहाँ पे आपकी पोस्टिंग है वहाँ पे आपकी रखेल बैठी है। तो आपने क्या सोच के हमसे शादी किया? मैं हाई कोर्ट के पास जाऊंगी, मैं सुप्रीम कोर्ट के पास जाऊंगी, मैं पीएम के पास जाऊंगी, मैं सीएम के पास जाऊंगी, मैं धर्म गुरु के पास एकदम नहीं जाऊंगी। नहीं, मैं नहीं जाऊंगी, मैं अल्लाह को मानती हूँ जी, मैं मुल्ला को नहीं मानती, मैं अल्लाह को मानती हूँ। कोर्ट का जो मामला होता है उसमें ये होता है कि पहले आप नोटिस भेजते हैं, तलाक की नोटिस घर पे भेजते हैं। अगर आप तलाक की नोटिस एक्सेप्ट नहीं करते हैं तो वकील या कोर्ट में ये होता है कि आप कोई दो पेपर में या एक पेपर में आप एडवर्टाइजमेंट छाप दीजिए और उनको इत्तला मिल जाएगी। तो ये रूटीन प्रैक्टिस है, जैसा घर की खरीदी में होता है कि आप डॉक्यूमेंट्स के साथ जाते हैं कोर्ट में, दो पेपर में आपको ऐड देना पड़ता है, उसी तरह ये भी अगर आप नोटिस एक्सेप्ट नहीं करते हैं तो देन ये पेपर में नोटिस देते हैं। हमारे पास तो जो एडवर्टाइजमेंट छपा है थ्रू एडवोकेट आया है, तो पुलिस आएगी पूछेगी कि छपा है, हाँ छपा है, किसके थ्रू आया है, वो फला एडवोकेट के थ्रू आया है, तो वो एडवोकेट के पास जाके बाकी की जो भी कार्रवाई वो करेंगे। चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करून घेतला नाही अशा स्पष्ट शब्दात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांनी चीनला सुनावलंय। सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावरती आहेत, त्यामुळे तिळपापड झालेल्या चीननं बीजिंगमध्ये भारत विरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली, त्याचाच एक भाग म्हणून भारत दलाई लामांचा साधन म्हणून चीन विरोधात जाणीवपूर्वक वापर करत असल्याचा आरोप चीननं केला। यावर दलाई लामा यांनी भारताच्या निष्पक्ष भूमिकेचं कौतुक केलं आहे। श्रीनगरमध्ये सकाळी अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। पावसामुळे आणि भूस्खलनामुळे हायवे बंद आहे आणि त्यामुळे वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला आहे। हायवे वाहतुकीसाठी पुला पुन्हा खुला करण्याकरता युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। इसमें जगह जगह पाणी जमा हो रहा है, ड्रेने भर के आई हैं, तो पाणी हर जगह से है, लोगों को मुश्किलात हैं चलने में, और ऊपर से गाड़ियों का जो रश है उससे ज़्यादा ही मुश्किलात में लोग आ गए हैं। बहुत मुश्किलात आ रही है लोगों को, जैसे कि सड़कों पे पानी आ रहा है, जमा हो रहा है सड़कों में पानी, इससे बहुत ज़्यादा मुश्किलात हो रही है। ड्रेनेज प्रॉब्लम है यहाँ पे, बहुत ही ज़्यादा मुश्किलात हो रही है। जम्मू काश्मीरच्या बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी झाली, बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला, त्याचप्रमाणे शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आलेली आहेत। रिझर्व्ह बँकेचं पहिलं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालं, रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँकेनं कुठलाही बदल केला नाही, तर रिव्हर्स रेपो रेट 6% करण्यात आला। द एमपीसी मेड अ डिटेल्ड असेसमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक अँड फायनान्शियल कंडिशन्स बोथ डोमेस्टिकली अँड ग्लोबली on the basis of its judgment on the evolving outlook, and the MPC decided unanimously to keep the policy rate unchanged in this review. The MPC also decided to persevere with a neutral stance of monetary policy. घरभाड्याच्या बोगस पावत्या लावून कर वाचवणं तुम्हाला आता महाग पडू शकतं, कारण अशा खोट्या घरभाडा पावत्या दाखवणाऱ्यांवरती कठोर पावलं उचलली जाण्याची तयारी सरकारनं केली आहे। संबंधित अधिकारी आता याबाबतची कागदपत्रं मागणार आहेत। घरभाड्याचा करार, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं पत्र, वीज आणि पाण्याचं बिल इत्यादी कागदपत्रं मूल्यांकन अधिकारी मागणार आहेत, त्यामुळे बनावट घरभाडं पावत्यांचा खेळ अंगलट येऊ शकतो। कंपनी घरभाड्याच्या खोट्या पावत्यांकडे दुर्लक्ष करते, कर अधिकारी याकडे फार लक्ष देत नाहीत। कंपनीकडून मिळणाऱ्या हाऊस रेंट अलाउन्सपैकी 60% रकमेवरती कर देण्यापासून वाचवलं जातं, त्याकरता त्यांना घरभाड्याच्या पावत्या द्याव्या लागतात। बऱ्याचदा कर्मचाऱ्यांकडे यापैकी कोणताही दस्त नसतो, काही वेळा तर कर्मचारी स्वतःच्या वडिलांच्या घरी राहतो आणि घरभाड्याची पावती लावतो, तर कधी भाडेकरू असूनही ती रक्कम वाढवून दाखवली जाते। काही प्रकरणात कुटुंबातल्या एक सदस्य कर्जाचा दावा करतो तर दुसरा कर वाचवण्यासाठी घरभाड्याच्या खोट्या पावत्या देतो, त्यामुळे आता सरकार याबाबतीत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरती लवकरच नियंत्रण येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकार अशा प्रकारचं नियंत्रण आणण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे। देशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याकरता ट्राय ही संस्था आहे, त्याच धर्तीवर सोशल मीडिया सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याकरता यंत्रणा असावी अशी सरकारची भूमिका आहे। फेसबुक, व्हॉट्सॲप, स्काईप, जीटॉक सारख्या सेवांचा यात समावेश आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या संवादावर आणि त्याच्या डाटाचा उपयोग या कंपन्या व्यावसायिक वापराकरता करत होत्या, त्यावर निर्बंध घालण्याकरता ही याचिका दाखल करण्यात आली होती। याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सरकारचं मत मागवलं। या कंपन्यांच्या सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे संकेत सरकारनं कोर्टाला दिलेत, हे नियंत्रण कशा प्रकारचं असेल हे स्पष्ट नसलं तरी याबाबतची पुढची सुनावणी 18 एप्रिलला होईल। रेल्वे विकास प्राधिकरण अर्थात RDA ला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। रेल्वेतील सुधारणा आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं हे
नवं प्राधिकरण स्थापन करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ही स्वतंत्र समिती आता रेल्वेचे तिकीट दर आणि मालगाडीच्या भाड्यावरती अंतिम निर्णय घेईल. अशा प्रकारच्या समितीची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. 2001 राकेश मोहन समिती आणि 2014 विवेक देवराज समितीनं देखील याची शिफारस केली होती. खुद्द विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016 रेल्वे अर्थसंकल्पात याचा उल्लेख केला होता. या नव्या रेल्वे विकास प्राधिकरणात अर्थमंत्रालय, नीती आयोगासह विविध आयोगाचे अधिकारी असतील. सगळ्यांच्या सहमतीनंतर ही समिती रेल्वेचं तिकीट दर, मालगाडीचं भाडं, रेल्वे सुधारणा आणि गुंतवणुकीबाबतीत निर्णय घेईल. पक्षात फेरबदलाच्या दृष्टीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर महत्वाची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी 6 होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि आमदारांना पाचारण करण्यात येणार. या बैठकीत शिवसेनेच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्ष संघटन मजबूत करण्याकरता मंत्री फेरबदलाचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येतं. यातील 5 कॅबिनेट मंत्र्यांपैकी सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डॉक्टर दीपक सावंत हे 4 मंत्री विधान परिषदेत आहेत. गेल्या 2.5 कॅबिनेट मंत्र्यांच्या कामगिरीवर उद्धव ठाकरे फारसे समाधानी नाहीत. तसंच सत्ता असूनही कामं होत नाहीत. मतदारसंघात पुरेसा विकास कामांकरता मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळवून द्यायला कॅबिनेट मंत्री यशस्वी होत नाहीत याबद्दल पक्षाच्या आमदारांमध्ये तीव्र रोष. याच पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय. विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना पहिला धक्का बसलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना गटनेतेपदावरून डच्चू मिळणार आहे. शिवसेनेच्या विधान परिषदेतल्या गटनेतेपदी अनिल परब यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत याची घोषणा होणार आहे. विधान परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळांपासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रिमंडळात असल्यानं त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. त्याचीच बक्षिसी म्हणून त्यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जातं. उद्धव ठाकरे यांच्याकडून विधान परिषदेतल्या सेनेच्या मंत्र्यांच्या खांदेपालटाचे स्पष्ट संकेत शिवसेनेकडून देण्यात आले. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरता मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2017 विधानसभेमध्ये आज विरोधकांनी सुचवलेल्या सूचनेसह एकमतानं मंजूर करण्यात आलं. स्मारकासाठीची ही जागा 1 रुपया इतक्या नाममात्र दरानं दिली जाणार आहे. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी ही सुधारणा सुचवली होती. विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या. आता सुधारणा करण्यात आलेलं विधेयक विधानसभेमध्ये सुधारणांसहित मंजूर करून घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी विरोधक आक्रमक झालेत. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या स्मारकाचं काम सुरू न झाल्यानं विरोधक आक्रमक झालेत. दोन्ही पक्षाच्या आमदारांनी इंदू मिल परिसराला भेट दिली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंदू मिलसमोर जोरदार घोषणाबाजी केली. डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. सरकारनं आंबेडकरी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला. गेल्या वर्षी इंदू मिलच्या जागी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. त्यानंतर इंदू मिलची 12.5 एकर जागा केंद्राकडून हस्तांतरित झाली नसल्यानं त्याचं काम रखडलं होतं. काही दिवसांपूर्वी इंदू मिलची जागा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं राज्य सरकारला हस्तांतरित केली. मात्र अद्याप स्मारकाचं काम झालेलं नाही. मात्र आंबेडकर जयंतीच्या तोंडावर अशा प्रकारचं आंदोलन करून विरोधक राजकारण करतायत का असा सवाल उपस्थित करण्यात येतो. 2 साल पहले भूमिपूजन किया था ना, अब तक तो स्मारक का काम आधा हो चुका होना चाहिए था. यानी अभी यह तो मैं समझता हूँ कि खाली बड़ी बड़ी बातें करने का ही सरकार ने काम किया है. इवेंट मैनेजमेंट जैसी कंपनी सरकार चला रही है. यानी आप लोगों के भावनाओं का भावनाओं के साथ खिलवाड़ कर रहे हैं. इसलिए हम आ रहा है कि 2 साल में इतनी बड़ी बड़ी बातें लोगों ने की हैं तो प्रत्यक्ष रूप में हमने देखने क्या हुआ स्मारक का. यहाँ आके तो आश्चर्य की बात है, एक ईंट भी नहीं हिली यहाँ से. निश्चित रूप में जनभावना का अनादर सरकार के माध्यम से हुआ है, इसकी हम निंदा करते हैं. महाराष्ट्रामध्ये देखील 2.5 वर्ष होऊन आम्ही ऐकत होतो, आम्ही विचारत होतो, काम चालू आहे. आम्ही सगळा प्लॅन केलेला आहे. इथं आल्यानंतर बघितल्यानंतर काही काम त्या ठिकाणी चालू नाही. मुद्दाम 5 वर्ष त्याच्यामध्ये काढायची. सुरुवातीला भूमिपूजन करायचं आणि नंतर पुढच्या निवडणुकीला काम सुरू करायचं असल्या पद्धतीचं हे राजकारण आहे. हे बाबासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये ह्या सरकारला शोभत नाही. तर इकडे शिवस्मारकासाठीच्या निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला आहे. मोहन भिडे यांनी शिवस्मारकाच्या उभारणीला विरोध करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टानं हा सवाल उपस्थित केला. राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना
शिवस्मारक उभारण्याचा अट्टहास का असा सवाल हायकोर्टानं विचारला आहे. याबाबत 3 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीत एकतर्फी बदल करण्यास बेस्ट वर्कर्स युनियननं विरोध करत संपाचा इशारा दिला. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले जाणारे सर्व भत्ते बंद केले जाणार आहेत. तसंच इतर सेवा आणि सुविधांवरती देखील गंडांतर येणार आहे. बेस्ट समितीमध्ये या संदर्भातला प्रस्ताव येणार आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत कामकाजावर असलेला बहिष्कार कायम असेल. राज्यातला कर्जमाफी करता उत्तर प्रदेशच्या मॉडेलचा अभ्यास करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र विरोधकांनी अभ्यास कसला करता कर्जमाफी द्या अशी भूमिका घेतली. दुसरीकडे विधान परिषदेतही विरोधकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि जल बचाओ हा संदेश देण्याकरता पुण्यातल्या एका जोडप्यानं बाईकनं भारत भ्रमण करण्याचा निश्चय केला. 20 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून डॉक्टर विजय चौधरी आणि त्यांच्या पत्नी वैशाली दिल्लीमध्ये आल्या. पुणेकरांकरता एक गुड न्यूज आहे. गेली अनेक वर्ष उन्हाळा सुरू होताच पुणेकरांच्या 5वीला पुजलेली पाणी कपात यावर्षी टाळणार आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यावर्षी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत वरसगाव टेमघर आणि खडकवासला या धरणांमध्ये 10.55 TMC म्हणजे 36.18% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी पाणी कपात होणार नाही. मात्र उपलब्ध पाणी जपून वापरणं गरजेचं आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरवण्याचं जलसंपदा विभागाचं नियोजन आहे आणि जूनमध्ये अपेक्षित पाऊस आला नाही तर पाण्याचं नियोजन बदलायला लागणार आहे. त्यामुळे आज परिस्थिती समाधानकारक असली तरी पाणी जपून वापरायला लागणार आहे. गेल्या वर्षी 6/4/16 जी स्थिती होती धरणाची ती फार अल्प होती. 22% होता तो आणि 6.45 TMC होता. त्याच्या आगेस्ट आज 2017 एक चारही धरणांचा मिळून एक 10.55 TMC म्हणजे 36.18% एवढा पाणीसाठा आहे. 15 जुलैपर्यंत पिण्यासाठी सुद्धा आणि शेतीला या शेतीचं एक आवर्तन उन्हाळ्याचं आणि पिण्याला पुण्याला असं पुरेसं राहील असं माझं स्वतःचं मत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये ठाण्यातल्या कळवा भागातल्या न्यू शिवाजीनगर आणि वाखोवानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचायला सुरुवात झाली. आधीच या भागात पाण्याचं कुठलंही नियोजन नाही. आता ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई या भागातले नागरिक नाराज आहेत. 4-5 दिवस पाणी नाही आणि चुकून आला तर फक्त 2 तास. त्यामुळे पाण्यासाठी 2-2 दिवस वाट पाहावी लागते किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी रांगा लावाव्या लागतात. आता माणूस पाणी लागतंय जीवन लागतंय म्हटल्यानंतर इकडून तिकडून जमा करतो पण आमच्या स्वतःच्या नळाला म्हणून पाणी भेटत नाही आम्हाला. 1 आठवड्यातून 1 दिवस भेटतं ते सुद्धा आम्ही इकडून तिकडून मिळवतो. मिळवणार शेवटी तर जगायचंय म्हटलं भेट काढणार आम्ही तो त्रास पण ते किती दिवस काढायचा त्याला कुठेतरी शेवट आहे की नाही तोच कधी कळणार आम्हाला. पाणी नाही आ रहा नल में पाणी बहुत कितना दिन से पाणी के लिए बहुत तकलीफ हो रहा है. पाणी के बहुत दिक्कत बहुत तकलीफ है पाणी इसीलिए यहाँ पर पुराने शिवाजीनगर से सब लोग परेशान हैं. तो एक नल में 10 जन भरने वाले हैं. रोज झगड़ा होता है लफड़ा होता है. इधर बोलते मेरा सर फोड़ने के लिए तैयार रहते हैं पानी के लिए. हांडा मोर्चा 2 वेळा हांडा मोर्चा ही काढलेला आहे. या हांडा मोर्चामध्ये नंतर आम्हाला काही 6 महिने पाणी आल्यानंतर पुन्हा तो 6 महिने पाणी गायब झालेलं आहे. आणि या पाण्याची समज मला तर असं वाटतं काही महाप्रशासन असं तर हे जाणून बुजून करत आहेत. हे जाणून बुजून करत आहेत कारण गेल्या हप्त्यामध्ये आम्ही जो क्रॉस कनेक्शन मारला तर परवाचं जो पाणी होतं आम्हाला प्रत्येक नळाला पाणी आलं होतं. जो पाणी जो आम्हाला आला होता तो 2 महिन्यानंतर पाणी आलं होतं आणि त्या 2 दिवसानंतर पुन्हा आम्हाला एकही थेंब येत नाही. रायगडमधल्या भिरा इथं वाढलेल्या तापमानाचा फळबागांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फटका बसला. भिरात 28 मार्चला जगातलं सर्वाधिक म्हणजे 46.5° सेल्सिअस इतकं तापमान होतं. त्यामुळे फळबागा अक्षरशः जळून गेल्यात. भिरा गावापासून जवळच असलेल्या साजे गावातल्या गजानन सावंत यांच्या बागेतली काजूची 100%+ झाडं प्रखर उन्हाच्या तडाख्यात जळून गेली. यात सावंतांचं 1.5-2 लाखाचं नुकसान झालं. सावंत यांच्या बागेत काजूची जवळपास 1200 झाडं आहेत. त्यातून त्यांना दरवर्षी 7-8 लाखांचं उत्पन्न मिळतं. यावर्षीचा उन्हाळा अधिक असल्यानं काजूच्या झाडांबरोबर बोंडा आणि बियाही करपून गळून पडल्या. तर वाढलेल्या तापमानामुळे निर्माण झालेली गंभीर बाब लक्षात घेता फळबागा वाचवण्याकरता जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सिरियामध्ये झालेल्या कथित रासायनिक हल्ल्यावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत पश्चिमी देशांनी सिरिया सरकारवर टीका केली. या देशांनी सिरिया सरकारवर निष्पापांच्या मृत्यूचा ठपका ठेवला. युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्र संघांनी या सिरियाच्या वादावर राजकीय तोडगा काढा असं म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाच्या कथित रासायनिक हल्ल्याला माणुसकीचा अपमान अशा शब्दात निर्भत्सना केली. ट्रम्प यांनी इदलिब हल्ल्याचं भयानक असं वर्णन केलं. दरम्यान ट्रम्प यांनी सिरियाच्या विरुद्ध कुठलीही रणनीती बनवण्यासंदर्भात खुलासा केलेला नाही. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैप एर्दोगान यांनी सिरियातील इदलिब प्रांतातल्या संशयास्पद रासायनिक हल्ल्यात 100 जास्त लोक मारले गेल्याचा दावा केला. पण एर्दोगान यांनी हा दावा करताना त्याच्या संदर्भात पुरावे दिलेले नाही. दरम्यान सिरियाच्या सैन्यानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास मात्र नकार दिला. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जनगणना करणाऱ्या एका टीमला निशाणा बनवण्यात आला. यावेळी झालेल्या हल्ल्यात 5 सुरक्षा दलाचे जवान आणि 18 जण गंभीर जखमी झाले. लाहोरच्या बेदिया प्रांतात झालेला हल्ला आत्मघातकी हल्ला असल्याचं मानलं जात आहे. हल्ल्यात मोटरसायकल आणि एका वाहनाचंही नुकसान झालं. न्यूयॉर्कच्या रॉकवे किनाऱ्यावर एका मृत विशालकाय व्हेल मासा आढळून आला. हा व्हेल मासा पाहण्याकरता लोकांनी प्रचंड गर्दी केली. व्हेलची लांबी 25 फूट आहे. दरम्यान अधिकारी नेमक्या कुठल्या प्रांतातला हा मासा आहे याचा शोध घेत आहे. अमेरिकेच्या मॅरीलँडमध्ये US एअर फोर्स का फाइटर प्लेन F-16 कोसळलं. फाइटर प्लेन हे प्रशिक्षणादरम्यान उडत असताना हा अपघात घडला. दरम्यान या अपघातात सुदैवानं पायलटला इजा पोहोचलेली नाही. विमान कोसळण्या अगोदर पायलटने विमानातून उडी मारल्यानं तो सुखरूप बचावला. पेरूत एका महिलेनं चक्क हेलिकॉप्टरमध्ये बाळाला जन्म दिला. या महिलेला पूरग्रस्त भागातून वाचवण्यात आलं होतं. महिलेला हॉस्पिटलमध्ये येत असताना अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या आणि आभाळातच या बाळाचा जन्म झाला. पेरूत आलेल्या पुराच्या संकटातून वाचलेले लोक आता सुरक्षित ठिकाणांचा शोध घेत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी जुन्या ऐतिहासिक इमारतींचा आसरा घेतला आहे. पूर आल्यानं अनेक कुटुंब निर्वासित झाले तर या पुरात 100 अधिक लोक मरण पावले. कुवेतमध्ये 7व्या मजल्यावरून कोसळणाऱ्या एका इथिओपिया महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. नोकर म्हणून कामाला असलेल्या महिलेचं नशीब बलवत्तर असल्यानं 7व्या मजल्यावरून पडूनही ती वाचली. ती गंभीर जखमी झाली. या व्हिडिओत खिडकीला लटकलेली ती महिला दिसत असून मदतीची यातना करत होती. घरमालकीनं तिला वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही अशी धक्कादायक बाब मात्र समोर आली. व्हेनेझुएलाच्या सॅन क्रिस्टोलोबमध्ये पोलीस आणि निदर्शनकर्ते यांच्या जोरदार हाणामारी झाली. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींच्या विरोधात निदर्शनं करण्याकरता रस्त्यावरती उतरून आंदोलन सुरू केलं आणि विद्यार्थ्यांनी चक्का जाम केला. विद्यार्थ्यांना हटवण्याकरता पोलीस कारवाई करता पोहोचले तेव्हा विद्यार्थ्यांनी तुफान दगडफेक केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.